नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टार सवार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. माजी शिक्षण मंत्री फुरके सरांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास, समतापूर्व प्रतिष्ठानाचा स्तुत उपक्रम. वीज पडून 11 वर्षीय युवकाचा मृत्यू. आता बातम्या सविस्तररित्या. अंजनगाव सुरजी तालुक्यातील आपल्या कार्यकाळात अंमलात आणलेल्या आणि शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवलेल्या माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांना ओळखत नसेल अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. परंतु पुरके सर नुकतेच शिक्षण मंत्री नव्हते तर ते एक हाड्या मासाचे शिक्षक सुद्धा आहेत याची अनुभूती दिनांक 18 ऑगस्टला अंजनगाव सुरजी तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांनी घेतली. अंजनगाव सुरजी येथे समता प्रतिष्ठानतर्फे आयोजित तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह कार्यक्रमात पुरके सरांनी हातात माईक घेऊन वर्गात शिक्षण कार्य शिक्षणाप्रमाणे भाषण देऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शहापूर येथील प्रशांत ज्ञानीवंत बागडे राहणार गांधीवाड शहापूर येथील 11 वर्षीय युवकाचा वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रशांत हा स्वतःच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असताना 2 मजली इमारतीवरून टावरवर खेळत होता. अचानक वीज पडून जागीच मृत्यू पावला असल्याची घटना दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:45 घडली. सोबतच त्याची आते बहीण कुमारी साक्षी गंगाधर दूध पचारे वय 14 वर्ष ही सुद्धा त्याच्या सोबत खेळत होती. प्रशांतचा जागीच मृत्यू झाला तर साक्षी जखमी झाली. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.